Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आई थांब. नाही, मी तेल लावते, खूप दुखत आहे तरी सकाळपासून. थोड्या वेळाने काही होणार नाही, बस इकडे. वासंती ताई काम सोडून गेली ना. तुला कसं कळलं? मला कसं कळलं हे महत्वाचं नाहीये. मी तुमचा विचार करतो, तुमची सतत काळजी घेत असतो, त्यासाठी जे जे काही करायचं ते करत असतो, पण त्या गोष्टीवर तुमचा विश्वास नाहीये ना. अहो नाही, तसं नाहीये, खरंच तसं काहीच नाहीये. अच्छा आई, या घरामध्ये इतका पसारा असतो, तो जर का एका व्यक्तीने आवरायचं म्हटलं तर नाकी नऊ येते त्याच्या. आणि म्हणून वासंतीताईंना मी घरात रुजू केलं होतं. काय झालं, निघून गेली ती. 4 दिवस तुम्हाला एक बाई टिकवता आली नाही. इतरांच्या घरात जाऊन बघा, वर्षानुवर्षे एकच बाई काम करत असते, त्यांना कसं टिकवता येतं, आपल्याला का जमत नाही? अशी वेळ का यावी? राघवा, तिनेच आणली अरे वेळ. आगाऊ होती जरा, बरं झालं गेली. हो असं बोललं की झालं ना, कारण माहिती आहे ती गेली तरी सुद्धा घरातली कामं थोडी थांबणार आहेत, तिथं होतच राहणार आहेत आनंदीकडून. सकाळचा चहा वेळेवर मिळणार असेल मिळेल, घरातली इतर कामं असेल, साफसफाई असेल ती होणार, कपडे धुतले जाणार वेळेवर, ते वाळत घातले जातील, त्यांना व्यवस्थित इस्त्री केली जाणार आहे, सगळं केलं जाणार आहे. कुणाकडून? आनंदीकडून. आणि आनंदी, तू विचारलं होतंस ना मला घरकामासाठी मी बाईक आणली ते. आजूबाजूची सगळी लोक आणि अगदी तुझी खुद्द सख्खी बहीण सुद्धा, सगळ्यांना हेच वाटतं की मी घर कामासाठी लग्न करून तुला घरात आणलं. अगं भाई, आनंदी तू माझी बायको आहेस, या घरची सून आहेस. आई, आनंदीला मी लग्न करून ह्या घरात घरकाम करण्यासाठी आणलेलं नाहीये. आनंदी मला सांग, खरंच घरकामासाठी तुला बाई नकोय? करायचंय ते करा. खूप वेळ झालाय आता, चला खाली. आईंचं चिंगीचं जेवण झालं सुद्धा आणि त्या झोपल्या सुद्धा. पण तुझे काम अजून बाकी असतील ना, किचन मध्ये जाऊन तुला अजून भांडी घासायची असतील, त्यानंतर मग किचनच्या बाकीच्या गोष्टी तुला आवडायच्या असतील, उद्या काय जेवण बनवायचं या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याची तयारी करायची असेल, त्यानंतर हातात राहिलंच तर वाळून झालेल्या कपड्यांची खडी घालायची असेल, अंथरुण घालायची असतील, अजून बरंच काही बाकी असेल ना. हो थोडी कामं बाकी तर आहेत. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.